लाखात एक आमचा दादा या मालिकेला चांगलाच प्रतिसाद मिळाला. पहिला भाग प्रसारित होताच प्रेक्षकांनी या मालिकेवर प्रेमाचा वर्षाव केला आणि सोशल मीडियावर माइंड ब्लोइंग प्रतिसाद यायला सुरुवात झाली. प्रतिसाद होता चार प्रेमळ बहिणींना, सूर्या, दादा आणि ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर गिरीशो जे या मालिकेत डॅडीची भूमिका साकारतात. तसेच हा प्रतिसाद होता प्रत्येक दमदार व्यक्तिरेखेसाठी. जो क्षण, जो सीन प्रत्येकाच्या हृदयात आणि मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात नेहमीसाठी कोरला गेला म्हणजे सूर्यादादाचा यात्रेमधला सीन. नितेश चव्हाणसाठी एक अभिनेता म्हणून तो सीन करण्याचा अनुभव कसा होता हे व्यक्त करताना नितेशने सांगितलं, जेव्हा मला कळलं यात्रेमधला सीन करायचा तेव्हापासून मनात धाकधूक चालू होती. कसा होईल, काय करता येईल हे विचार सतत डोक्यात चालू होते. जेव्हा तो दिवस आला तेव्हापर्यंत मी काहीही ठरवलं नव्हतं, कारण अंगात येणं मी आजपर्यंत कधीच अनुभवलं नव्हतं. म्हणून ते कसं करायचं आणि काय करायचं याची कल्पना नव्हती. जेव्हा मी तयार होऊन बसलो आणि तयार होऊन जेव्हा स्वतःला पहिल्यांदा आशात पाहिलं तेव्हा माझ्यातला आत्मविश्वास वाढला. एवढा कमाल लुक होता, तो लुक पाहून ती भावना जागरूक झाली. मी तर काही वेगळं करायला चाललो आहे, यासाठी मला मेकअप दलाचे खूप खूप आभार मानायचे. सीनसाठी मी तयार झालो आणि सर्वात आधी देवी समोर गेलो, तिचा आशीर्वाद घेतला आणि तिला प्रार्थना केली की मला माहित नाही मी काय करीन कसं करीन, तू माझ्याकडून सर्व नीट करून घे. मी पहिला टेक केला आणि तो संपल्यानंतर सर्वांनी टाळ्यांचा गजर केला. सगळ्यांनी प्रतिक्रिया दिल्या की वाटलंच नाही तू नितेश आहे आणि तू अभिनय करतोस असं वाटत होतं की तुझ्या खरंच अंगात आले. श्वेता मॅडमनी मिठी मारली. किरण सर आमचे दिग्दर्शक आले आणि म्हणाले, बस तू फक्त एपिसोड बघ आता. सीन पूर्ण झाल्यावर परत एकदा देवीच्या चरणी गेलो आणि तिचे आभार मानले, माझ्याकडून तूच काहीतरी करून घेतलं आहेस. आमचा त्या दिवशी शूटिंग संपल्यावरही परत देवीला भेटायला गेलो आणि परत माझ्या पाठीशी उभी राहिली याचे आभार मानले, कारण हे फक्त तिच्यामुळे मी करू शकलो. देवीच्या पालखीबद्दल बोलायचं झालं तर 20 किलोची पालखी होती आणि आठ दादांनी तर कमालच केली. 20 किलोची पालखी, तो पेहराव, त्यासोबत डायलॉग बोलायचे, हे सगळं करण्यात दमछाक होत होती. एकदा दोनदा मला चक्करही आली पण तरीही मी थांबलो नाही, कारण ती ऊर्जा आणि ती शक्ती अंगात होती. ही सगळी ऊर्जा देवीने मला दिली असं मी मानतो. ती पाठीशी होती म्हणून मी यशस्वीपणे हा सीन निभावू शकलो. इतकाच उत्तम प्रतिसाद मिळतोय आणि तुमचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी राहूया. एकूणच तुम्हाला हा सीन कसा वाटला आणि लाखात एक आमचा दादा ही मालिका कशी वाटते हे आमाला कमेंट बॉक्सात नक्की कळवा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट आणि गॉसिपसाठी फॉलो करा हंच मीडिया.